अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्त्या रत्नागिरी जिल्हा परेड समाज संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रिया स्वप्नील शिंदे यांनी दहा वर्ष जिल्हा संस्थेत महिला एकीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या सामाजिक कार्याचा सा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रीय आदर्श महिला संघटक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मुंबई येथील भाईंदर येथे अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघाचे अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया राजेंद्र बोरसे आरक्षण समितीचे प्रमुख आशिष कदम रत्नागिरी जिल्हा आरक्षण समन्वय समितीचे जिल्हा प्रमुख संतोष शिंदे दापोली तालुका अध्यक्ष प्रथमेश दुर्गावळे सुयोग घाग आणि दापोलीचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते